नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील नाव देण्याच्या प्रस्तावात असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यामार्फत पाठपुरावा करण्याचा तसेच ओबीसी आरक्षणासंदर्भात आगरी समाजाचे प्रबोधन करण्याचा निर्णय लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीची बैठक आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात झाली. या बैठकीत समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी खासदार जगन्नाथ पाटील तसेच संतोष केणी, गुलाब वजे, राजेश गायकर, अतुल पाटील, विजय गायकर, विनोद म्हात्रे, रुपेश धुमाळ, प्रेम पाटील, राजाराम पाटील, दीपक म्हात्रे, नंदराज मुंगाजी, दीपक पाटील, सूर्यकांत मडवी, प्रताप पाटील, रघुनाथ पाटील, अनिल कटेकर, दिलीप तांडेल, दीपक म्हात्रे, डी बी पाटील, कृष्णा भगत आदी उपस्थित होते. यावेळी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यास उशीर होत असल्याबद्दल चर्चा करण्यात आली. शासनाकडून पाठवलेल्या प्रस्तावात त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यामार्फत पाठपुरावा करण्याचे ठरले. यावेळी मराठा आरक्षणाबाबतही चर्चा झाली. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण शासनाने ओबीसी कोट्यामधून त्याला आरक्षण देऊ नये अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात आगरी समाजात प्रबोधन करण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात बैठक घेण्याचे ठरले आहे. विचुंब्यातील शेतकरी कामगार पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तेथील माजी सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी सर्वांचे स्वागत केले. भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. अशाच प्रकारे यावेळी विचुंबे ग्रामपंचायतीचे शिका पक्षाचे माजी सरपंच बळीराम पाटील, नम्रता आकाश पाटील, स्वाती बळीराम पाटील, माजी उपसरपंच भरत पाटील, गुरुनाथ म्हात्रे, सदस्य प्रणाली राम पाटील, प्रमिला गुरुनाथ म्हात्रे, युवा कार्यकर्ते आकाश पाटील, ओमकार पाटील, महेंद्र कामटेकर, निलेश ठाकूर, विवेक पाटील, अविनाश पाटील, पूनम भगत पाटील यांनी विकासाचे कमळ हाती घेतले. यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, प्रवीण खंडागळे, सरचिटणीस राजेंद्र पाटील, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, भाजपचे विचुंबे गाव अध्यक्ष के सी पाटील, सरपंच प्रमोद भिंगारकर, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, सुकापूर सरपंच राजेश पाटील, विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, उपसरपंच रवींद्र भोईर, माजी सरपंच राम म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते श्याम पाटील, किरण भोईर, डी के भोईर, अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष अविनाश गायकवाड, सदस्य अनिल भोईर, अनंता गायकवाड, विवेक भोईर, आनंद गोंधळी, चेतन सुरते, जगदीश भोईर, प्रितेश भिंगारकर, दादा गोंधळी, नागेश भिंगारकर, चेतन भिंगारकर, नितीन भोईर, प्रल्हाद भोईर, नयन भोईर, गणेश सर उपस्थित होते. मराठा समाजाला उज्ज्वल भवितव्यासाठी आरक्षणाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे सर्व मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी एकत्र यावे असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी खोपोलीतील जाहीर सभेत केले. आरक्षणाची मागणी करणारे मराठा समाज नेते मनोज जरांगे पाटील यांची मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने खोपोलीजवळ चिंचवली शेडवली लवजी डी पी रस्त्यालगतच्या मैदानात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मराठा समाजाचे बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील आपल्या भाषणात मराठा समाज नेहमीच इतर समाजांना मदत करत आलेला आहे, कधी कुणावर संकट आले तर छातीचा कोट करून पुढे सरसावला, इतर समाजातील लेकरांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यास गेला. आता मराठा समाजाची वेळ आली आहे, आपण आपली आरक्षणाची लढाई 80% जिंकत आणली आहे, या लढ्यात कोकणही मागे राहिलेला नाही, परंतु आता आंदोलन उग्र करायचे नाही तर शांततेत करायचे आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे असे सांगितले. चौथ्या राज्य अजिंक्यपद लाठी स्पर्धेत रायगड संघाने विजेतेपद पटकावले असून उस्मानाबाद जिल्ह्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर सोलापूर जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळवला. रायगड आणि महाराष्ट्र लाठी असोसिएशनच्या मान्यतेने भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगड जिल्ह्यातर्फे अलिबागजवळील RCF क्रीडा संकुलात स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रातून 20 जिल्ह्यातील वेगवेगळ्या गटांमधून एकूण 350 स्पर्धक सहभागी झाले होते. एक लाठी, द्विलाठी, द्वियनिका, पंच
काठ पवित्रे मरु अष्टमथुरा असे पवित्रे या काठीलाठी स्पर्धेत घेण्यात आले. रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर, सतीश लेले, परशुराम म्हात्रे, ॲडव्होकेट पल्लवी तुळपुळे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मानसी दळवी यांच्या हस्ते झाले. तर आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र दळवी, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते या मान्यवरांनी स्पर्धेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या. पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात अवैधरित्या पाईपलाईन टाकण्याच्या कामाच्या परवानग्या तपासून कारवाई करण्याची मागणी भाजप कार्यकर्ते परेश खरत यांनी केली आहे. पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात एक JCB आणि पोकलनसह काही व्यक्ती खोदकाम करून पाईपलाईन टाकण्याचे काम करत असल्याचे परेश खरत यांच्या निदर्शनास आले. या ठिकाणी कोणताही सक्षम अधिकारी उपस्थित नसून या काम करणाऱ्या व्यक्तींनी रेल्वे प्रशासनाकडून हे काम करण्यासंदर्भात देण्यात आलेल्या परवानग्या दाखवण्यास त्यांनी असमर्थता दाखवली. त्यामुळे परेश खरत यांनी संबंधितांच्या परवानग्या तपासून कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या संदर्भात अधिक माहिती परेश खरत यांनी दिली आहे. भाजपच्या वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष निर्गुण कवळे यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून वृद्धाश्रमातील नागरिकांसमवेत साजरा केला. वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील करुणेश्वर वृद्धाश्रमातील वृद्धांना फळांचे तसेच कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी खासदार अमर साबळे यांनी निर्गुण कवळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. फळ आणि कपड्यांचे वाटप झाल्यानंतर निर्गुण कवळे यांना वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमावेळी संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटना उपाध्यक्ष अश्विन अधमकर, कोषाध्यक्ष विकी पाटील, सचिव दत्ता केंद्रे, रायगड जिल्हा संघटक साईचरण म्हात्रे, जिल्हाध्यक्ष आनंद कुरव, इस्माईल मुल्ला, गोपाल व्यवहारे, शुभम चोरटे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान आणि सक्रिय क्षयरोग शोध मोहिमेला सुरुवात झाली आहे. ही मोहीम 6 डिसेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यान आशा सेविका, स्वयंसेवक आणि आरोग्य कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करून संशयित कुष्ठरुग्ण तसेच क्षयरोग रुग्ण शोधणार आहेत. जनजागृती, तपासणी आणि उपचार या त्रिसूत्रीने संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान आणि सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांनी दिल्या आहेत. कुष्ठरुग्ण शोध अभियान आणि सक्रिय क्षयरोग शोध मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 24,56,871 लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार असून गृहभेटीदरम्यान 5,69,492 घरांचे भेटींचे नियोजन केले आहे. यासाठी 1,958 पथके तयार करण्यात आली आहेत. मुरुड येथे येत असताना पुणे येथील पर्यटकांच्या नवाबाच्या राजवाडा नजीक एका अवघड वळणावर गाडीचा ताबा सुटल्याने गाडी 60 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला आहे. यामध्ये 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एका लहान मुलाचा सुद्धा समावेश आहे. पुणे येथून मुरुडकडे येताना इको गाडी राजवाडा नजीक आली असताना एका अवघड वळणावर गाडीचा ताबा सुटल्याने गाडी खोल दरीत कोसळली. त्यामुळे गाडीमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे दाखल करण्यात आले. परंतु यातील काही जणांना गंभीर दुखापत असल्याने अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. चौथ्या महिला धोरणाची लवकरच राज्यात अंमलबजावणी करणार तसेच बालकांच्या हक्क आणि सुरक्षेवर भर देणारे बालधोरणही राज्यात तयार करण्यात येत असल्याचे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. कुलाबा येथील बेस्ट भवन येथे अर्पण स्वयंसेवी संस्था आणि बेस्टच्या माध्यमातून बालकांचे हक्क आणि सुरक्षितता अभियान राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टचे महाव्यवस्थापक विजय सिंगल, अर्पणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा तापरिया उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि धाराशिव आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नांदेडच्या शिवराज राक्षे याने सरशी साधली. अंतिम सामन्यात त्याने नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा 6-0 पराभव केला. याआधी शिवराजने पुण्यात झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. त्यामुळे तो आता डबल महाराष्ट्र केसरी ठरला आहे. महाराष्ट्र केसरीसाठी माती विभागातून हर्षवर्धन सदगीर विरुद्ध गणेश जगताप अशी लढत झाली.
यामध्ये हर्षवर्धनने बाजी मारली आणि अंतिम फेरीत धडक दिली होती, तर गादी गटातून शिवराज राक्षे आणि मुंबईच्या पृथ्वीराज मोहोळ यांच्याच सामना झाला। त्यामध्ये शिवराजने पृथ्वीराजचा पराभव करून फायनलमध्ये जागा मिळवली होती। हर्षवर्धन विरुद्ध शिवराज यांच्यात अंतिम लढत कडवी झाली। यामध्ये शिवराजने बाजी मारली। काही दिवसांपूर्वी पुण्याच्या फुलगावमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेख यांनी शिवराजला आसमान दाखवले होते, पण यावेळी शिवराजने सदगीरला नमवले